पिंपरी चिंचवड भागात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे पवना नदीला महापूर आलेला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आणि महानगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच नागरिकांना नदी काठावर जाण्यास बंदी देखील केली आहे. पिंपरी चिंचवड मधील मोरिया गोसावी हे मंदिर आहे. खूप वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन 13व्या शतकात एक महान साधू होऊन गेले, ते म्हणजे मोरया गोसावी. त्यामुळे या मंदिराचे नाव मोरया गोसावी असे पडले आहे. मोरया गोसावी महाराज या मंदिरामध्ये येऊन आराधना करत त्यामुळे श्री गणरायाने त्यांना वरदान दिले. महाराजांनी वयाच्या 86व्या वर्षी समाधी घेतली. त्यावेळेपासून मोरया नाव पडले म्हणून आपण गणपती बाप्पा मोरया असे म्हणतो. या मंदिराचे मूळ नाव आहे कोठारेश्वर गणपती मंदिर. हे मंदिर पवना नदीच्या काठावर चिंचवड शहरात आहे आणि मंदिर खूपच जुने असून एक वास्तुकलेचा आजोड शिल्प आहे. इथे भाविकांची चतुर्थीला आणि इतर वेळी खूपच गर्दी असते. गेल्या 10 दिवसांपासून पिंपरी चिंचवड भागात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे पवना नदीला महापूर आला आहे आणि या नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे हे मंदिर पूर्णतः पाण्यात बुडून गेले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आणि महानगरपालिकेने हाय अलर्ट जारी केला आहे. नागरिकांना नदी काठावर जाण्यास बंदी देखील केली आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी प्रदीप कोंपले, पिंपरी चिंचवड, पुणे.